शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे परभणीच्या पाथरी येथे आयोजित नोकरी मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आले होते। या नोकरी मेळाव्याच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या आणि त्यांना काळे झेंडे दाखवले। त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांना चक्क स्टेजवर बोलावले आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांचे समाधानही केले। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत अशी ग्वाही देखील यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिली। त्यानंतर या मराठा आंदोलकांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयघोष केला आणि घोषणा दिल्या। बाळासाहेब घिके, MCN News, परभणी।